महाविकास आघाडीच्या शनिवार 17 डिसेंबरला निघणाऱ्या मोर्चाला मुंबई पोलिसांकडून मोर्चाच्या एक दिवस आधी परवानगी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून मोर्चासाठी जिजामाता उद्यान ते आझाद मैदानापर्यंत परवानगी मागितली होती, मात्र पोलिसांनी नागपाड्यातील रिचर्डसन्स क्रुडास मिलपासून टाइम्स ऑफ इंडियापर्यंतच परवानगी दिली आहे. मुंबई पोलिसांनी परवानगी देताना मोर्चेकऱ्यांपुढे 13 अटी ठेवल्या आहेत. मोर्चाला परवानगी मिळाली नाही तरीही मोर्चा काढण्याचा निर्धार मवियाच्या नेत्यांनी केला होता. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हा इशारा दिला होता. या मोर्चासाठी ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांनी 3 लाखांहून अधिक कार्यकर्ते जमवण्याचं लक्ष ठेवलं. कोरोना महामारीनंतर राज्याचं हिवाळी अधिवेशन 2 वर्षांनी नागपुरात पार पडणार आहे. या अधिवेशनाला सोमवारी 19 डिसेंबरपासून प्रारंभ होणार असून ते 30 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. शिवसेनेतील फुटीनंतर सत्तेत आलेल्या शिंदे फडणवीस सरकारचे हे पहिलेच अधिवेशन आहे. यामुळे अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे. यात महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, महापुरुषांबाबतची अपमानास्पद वक्तव्ये, राज्यपालांचा राजीनामा, महिला सुरक्षा यावरून विरोधक गोंधळ घालण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधकांच्या आक्रमकतेला आता नव्याने स्थापन झालेले शिंदे फडणवीस सरकार कसं तोंड देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. महापुरुषांबद्दल कोणी जाणून बुजून अपमानजनक बोलत असेल तर तो कोणताही पक्षाचा किंवा कोणत्याही पदावर असला तरी त्याला रट्टा दिला पाहिजे. पण कोणीही भांडवल महापुरुषांबद्दल राजकारण करू नये असं विधान आमदार बच्चू कडू यांनी केलंय. महाविकास आघाडीच्या मोर्चासंबंधी विचारलं असता त्यांनी हे विधान केलंय. महापुरुषांबद्दल महाविकास आघाडीला प्रेम आहे ही चांगली गोष्ट आहे. राज्यपाल चंद्रकांत पाटील किंवा संजय राऊत कोणीही असं विधान करायला नको होतो, पण शब्द चुकणं आणि जाणून बुजून बोलणं हा मोठा फरक आहे असंही ते म्हणाले. महाविकास आघाडीने सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारला विविध मुद्द्यांवरून घेरलं असतानाच मंत्री उदय सामंत यांनी 10 ते 12 आमदार आमच्या संपर्कात असून बहुमताचा आकडा 182 पर्यंत जाऊ शकतो असं म्हणत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. जरी सरकार पाडण्याचा किंवा निवडणुका लागण्याच्या गोष्टी काही लोकांनी केल्या असल्या तरी आणखीन 10 ते 12 लोक एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे बहुमताचा आकडा 180 ते 182 पर्यंत जाऊ शकतो. नवीन वर्षात तुम्हाला नव्या घडामोडी काय आहेत ते कळेल असं सामंत म्हणालेत. शहाजापूर येथील विद्यार्थिनीवर झालेल्या 11 वर्ष जुन्या बलात्कार प्रकरणात न्यायालयाने माजी केंद्रीय राज्यमंत्री स्वामी चिन्मयानंद यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलंय. यासोबतच कोर्टात हजर न राहिल्याने त्यांना फरार घोषित करण्यात आलं. चिन्मयानंद याच्या घराबाहेर आणि सार्वजनिक ठिकाणी नोटीस चिकटवून कारवाई करावी असे आदेश न्यायालयाने दिलेत. अजामीनपात्र वॉरंट जारी केल्यानंतर चिन्मयानंद न्यायालयात हजर झाला नाही, ज्यावर वकिलाने आजारी असल्याची विनंती केली. परंतु फिर्यादी पक्षाने त्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर न्यायालयाने चिन्मयानंद यांच्या वकिलाचा युक्तिवाद फेटाळलाय. आज सगळे जगच पाकिस्तानकडे दहशतवादाचं केंद्र म्हणून पाहते. त्यांनी स्वतःच सुधारणा केली पाहिजे आणि एक चांगला शेजारी होण्याचा प्रयत्न करायला हवा अशा शब्दात भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनीही पाकिस्तानला लक्ष केलंय. पाकिस्तान आज काहीही बोलत असला तरी त्या देशाकडे आज सगळे दहशतवादाचे केंद्र म्हणूनच पाहतात हेच सत्य असं ते म्हणालेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना एका पाकिस्तानी पत्रकाराने जयशंकर यांना आशियातील विशेषतः भारत पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील दहशतवाद आणि संघर्ष याबाबत प्रश्न विचारला होता. तेव्हा तुम्ही चुकीच्या मंत्र्याला हा प्रश्न विचारत आहात, पाकिस्तानच्या मंत्र्यांनीच याला उत्तर देणं अपेक्षित आहे असं जयशंकर म्हणालेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अंतराळ संशोधनात जगभरात ठसा उमटवलाय. आता इस्रोच्या व्यावसायिक शाखेने देखील भरीव कामगिरी केली आहे. गेल्या 5 वर्षात 177 परदेशी उपग्रह इस्रोने प्रक्षेपित केलेत. त्याद्वारे इस्रोने 94 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स आणि 47 दशलक्ष युरोचे परदेशी चलन मिळवले अशी माहिती केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत दिली. एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात जितेंद्र सिंह म्हणालेत, जानेवारी 2018 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत इस्रोने ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, कोलंबिया, फिनलँड, फ्रान्स, इस्रायल, इटली, जपान, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, मलेशिया, नेदरलँड्स, रिपब्लिक ऑफ कोरिया, सिंगापूर, स्पेन, स्वित्झर्लंड, इंग्लंड आणि अमेरिका या देशांचे 177 परदेशी उपग्रह PSLV आणि GSLV MKIII प्रक्षेपकांनी व्यावसायिक कराराअंतर्गत यशस्वीपणे प्रक्षेपित केलेत. या 177 परदेशी उपग्रहांच्या प्रक्षेपणातून सुमारे 94 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स आणि 46 दशलक्ष युरोचे परदेशी चलन प्राप्त झाल्याची माहिती त्यांना दिली आहे. टॉलिवूड ड्रग्ज मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अभिनेत्री रकुलप्रीत सिंहला सक्तवसुली ईडीने शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली. या नोटीसीतून रकुलला सोमवारी 19 डिसेंबरला चौकशीला बोलवलंय. या प्रकरणी
तेलुगू चित्रपटातील अनेक कलाकारांची ईडीने चौकशी केली. हे प्रकरण 2017 आहे. या प्रकरणी 2 जुलै 2017 रोजी सीमा शुल्क विभागाने संगीतकार केल्विन मस्कारेनहासला अटक केली होती. तेव्हा त्याच्याकडे 30 लाख रुपयांचे ड्रग्ज आढळले होते. शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांच्या दमदार शतकांच्या जोरावर भारताने बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आपला दुसरा डाव 2 बाद 258 धावांवर घोषित केला. भारताने आपल्या पहिल्या डावात 404 धावा केल्यावर बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 150 धावात संपला आणि 254 धावांची मोठी आघाडी घेतली आणि बांगलादेश समोर विजयासाठी 513 धावांचं आव्हान ठेवलं. शुक्रवारी तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा बांगलादेशने आपल्या दुसऱ्या डावात बिनबाद 42 धावा केल्या असून त्यांना आणखी 471 धावांची आवश्यकता आहे. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत क्रोएशिया आणि मोरोस्को यांच्यात तिसऱ्या स्थानासाठी सामना रंगणारे दोन्ही संघांनी यंदाच्या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली असल्याने मूळ अंतिम लढतीपेक्षाही जास्त चुरस या दोन संघातील सामन्यात होणार असल्याची अपेक्षा आहे. यंदाच्या स्पर्धेत मोरोक्कोने बलाढ्य संघांनाही जमिनीवर आणलं होतं. त्यांचा बचाव हेच या स्पर्धेतील त्यांचं यश ठरलं होतं. मात्र उपांत्य लढतीत बलाढ्य फ्रान्सने त्यांचा बचाव वेधला आणि 2-0 असा पराभव करत थाटात अंतिम फेरी गाठली.